नमस्कार, हाय, हॅलो मंडळी. तर गुड मॉर्निंग. आणि बघा, आज दुपारचे किती वाजले तो? एक मिनिट, दुपारचे वाजलेत 11:45 झाले. तर साहेबांच्या झोपा चालल्या आहेत बघा, ठीक आहे. आणि इकडे बघा या मॅडमांचं कसं रडगाणं चालू आहे. हाय कर, हाय कर, फ्लाइंग किस, फ्लाइंग किस. काय म्हणलात? सकाळचे पावणे 12 असतात. हो, सकाळचे 12:15 असतात का? अच्छा, मला माहितच नव्हतं, सॉरी. हा बर, उठायचा कार्यक्रम कधी पर्यंत होणार आहे? कधी उठणारच आहे थोडा वेळ. साहेबांचं काम 2 वाजता चालू होत आहे, तर मला वाटतं 7-8 वाजता उठणार आहे. उठून आंघोळ करून कामाला बसणार. काय झालं मम्मा, कशाला? तर मित्रांनो, नाईट शिफ्ट असते, तुम्हाला तर माहित आहे. संध्याकाळचं माझं काम असतं, वर्क फ्रॉम होम असते, तर रात्री झोपता झोपता लेट होत. पण सकाळपासून जे कानावर मच्छर कसं घोंग घोंग करत असतो ना, तसं या घरातला बायका आहे ना, कानासमोर घोंग 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 चालू केलं यांनी. तर काय बोलू यार, मला अजिबात झोप झाली नाही. यांच्यामुळे झोप पूर्ण होत ना, माझी तब्येत खराब. आता उठलं पण मी जागाच आहे, सकाळी 9 वाजल्यापासून. अहो संडे आज काय म्हणू, अहो संडे आज काय म्हणू, अहो काय म्हणू, सुचं ना. अहो काय काय मी सांगितलं, भाई एक काम कर, चिकन बिर्याणी कर. नंतर मग आठवलं की चिकन बिर्याणी ही कशी खाऊ शकते, हिला तर मूळ व्याध आहे ना. काय बोलत नाही, मला मम्मीचा उपवास आहे म्हणून मी नाही बनवला. मम्मीचा उपवास आहे माहित आहे, तर ते मम्मी खाणार स्वतः. तू बाकीच्यांसाठी चिकन बिर्याणी ठरलेलं, पण मला अचानक आठवलं बायकोला मॅडम बोलली की पनीर बिर्याणी, मग मी बोललो पनीर बिर्याणी बनव. तर बोलता अहो पनीर बिर्याणी वटाणे लागल, गाजर लागल, हे लागल, ते लागल, लय मगजमारी असते त्याच्यामध्ये. तर ते पण झालं कॅन्सल. हा, मी म्हटलं तूच काय ते चांगलं असं ठरव आणि बनव. तर बघूया फायनली मॅडमने काय ठरवलं, कुठली अशी स्पेशल डिश बनणार आहे. तर जी ऐकण्यास मी माझे कान खूप उत्साहित आहे. तर आता ती कुठली डिश आहे मॅडम सांगेल? आज आहे आपली स्पेशल महाराष्ट्रीयन ज्वारीची भाकर, भात आणि मुगाचा डाळीचा डाळ कांदा आणि वरण आणि आहे भेंडी फ्राय. सोप्प पडत, तर उगीच नको त्या गोष्टी कशाला करतात. तुम्ही लवकर आणून असतात ना, लवकर आणून. तुझी तू आणायचं ना, तुझी तू आणायचं. मी पाचशे रांगोळ घालत होते, फरशी पुसायची होती, मग मला नको टाइम. मी जाणार कधी घेऊन येणार? तुझ्या नवऱ्या रात्रभर काम करून माझी चुकी आहे का? माझं ऑफिस माझं घरातच आहे, तर माझी चुकी आहे का मित्रांनो? मला सांगा ना. आता ऑफिस ते ऑफिस चालू करत नाही, ऑफिस मध्ये बोलवत नाही, तर माझी चुकी आहे का? तुमची चुकी. काय करणार मग, आता ऑफिस सगळं सोडून बसू का घरात, का लगेच जाऊन दुसरा जॉब शोध? काय करू शकतो ह्यांना वाटतं मला काय कामधंदाच नाही, उपट सोंड आहे मी. म्हणजे जे घरात ना काम करतात ना, ते काम करत नाही असं यांना वाटत. मी असं बोलत नाही, शेवटी डाळ कांदा आहे, ती ज्वारीची भाकरी यार. गेलं महिनाभर झालं भाकऱ्या भाकऱ्या खात वैताग आलाय. ऑलरेडी लय हेल्दी झाले शरीर माझं, अजून हेल्दी स्वतःच करती. हेल्दी असते तर एक इझी हेल्थ चालू इझी हेल्थ. मला नाही काय करायची गरज, समजलं? अगरबत्ती झाल्या नसती मेंटेन. अगरबत्ती बित्ती बोलायचं नाही. मेणबत्ती कधी होता काय माहित, लवकर पण भूक लागला मला. चल प्यार करू झाला मला रेचा, तेवढे मॅडम आली नाचत नाचत. कस आय लव यू, आजी कशी नाचते पंची ना. आय लव यू प्यार करू. कुठं फिरून आला? कुठं फिरून आलो? नो म्हणता, नो 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 का? कुठं फिरून आलो का?
ही काय करते माहितीये का मित्रांनो, अशी बसती बसती नंतर हा पण इथं घेते, वन साईड होती हा, आणि वन साईड होती तर बॅलन्स पूर्ण एक साईडला जातो, आणि धपकन अशी सायकल वाकडी होती. काल असंच झालं, नशीब तो बेल्ट लावलेला म्हणून जास्त लागलं नाही तिला, आम्ही लगेच पकडलं तेवढ्यात पूर्ण पडायच्या अगोदर. तर हे काय करावं, ही आमची ना वेगळंच आहे बाबा आमचे. तर नमस्कार मित्रांनो, हे बघा माझे मिस्टर कसे दिसतात, एकदम साधू संत ना. तर थोड्याच वेळात कळेल की मी यांना साधू संत का म्हणती येते. तर बघा ह्यांचा लुक बघा कसं आहे, यांना कधीची पाठीमागे लागली आहे, जावा दाढी करा. सुट्टी सुट्टी नसते मान्य आहे, पण थोडासा वेळ काढावा, दाढी करावी, केस कापावी, थोडासा फ्रेश हे चांगलं दिसतंय तुम्हाला. काय प्रॉब्लेम आहे, काय पण हा हे कोण मला येऊन बघणार आहे, कोण मला घरात आहे म्हणून. याचा अर्थ असा का कसं पण राहायचं, आपलं शरीर स्वच्छ ठेवणं, सुंदर ठेवणं आपलं काम असतं. आम्हाला स्वच्छच आहे की शरीर, दाढी उघडल्यामुळे काय म्हणजे का शरीर माझं खराब आहे काय, रोज स्वच्छ करतो. कट करावं थोडं छोटे छोटे, का कट करावं, फॅशन नाही, दाढी वाढवणं फॅशन आहे. मी आहे ना घरी एवढा महागडा ट्रिमर तर दिसत तुझं बघा. हे बघा आता घरी आमच्या आहे हत्यार, एवढं महागड मागवून ठेवलंय पण युज तर करत नाही, तर त्याचा आज मी युज करणार आहे. अशा असा लुक बनवणार आहे ना यांचा, मेड बाय बायको, नवऱ्याचा लुक मेड बाय बायको. काय तोंड तिकडे फिरवून बसलाय, ऑफिसमध्ये जाता इकडे तिकडे बाहेर जायचं असतं तेव्हा मस्त दाढी शेव्हिंग कटिंग वगैरे एकदम कट टू कट जाता. घरात आहे म्हटल्यावर बायको असते व्यवस्थित नाही राहू वाटत. मित्रांनो कमेंट करून सांगा चांगला दिसत नाही का, हाय तसं काही छवाई आहे काय. पण मला पण विचारा ना, मला चांगलं वाटतं की नाही, म्हणजे घरकी खेती दाल बराबर. हा घरकी मुरकी दाल बराबर मस्त दिसते, सूट होत का मला मोठी जर के अशी अशी मुलांची सारखी अशी मोठी मोठी दाढी केली तर किती भारी वाटत माहिती आहे. जरा काय ते वेगळं करावं म्हटलं तर ही अशी राडवी येते. वेगळं काय करावं म्हटलं तर सांगा, यांची दाढी चांगली वाटते तुम्हाला? खरं सांग दाढीवर चांगलं नाही वाटत, क्लीन शेव चांगला वाटत. आता क्लीन शेवचा जमाना आहे का? काय तरी म्हणते क्लीन शेव नाही पण ऍटलीस्ट शेप तरी द्या, शेप तरी दे व्यवस्थित. मग जाऊन सलून मध्ये देईल ना मी. मी कशाला आणून ठेवलं घरात, अगं ते क्लीन शेव करायला ते बाकीचे काम. मला कंपनीच आवडतं, मला हेच आवडतं म्हणून एवढं महागडं घेतलंय. रिअलमीच घेतलंय तुम्ही? अगं ते दाढी करण्यासाठी नाही घेतलंय का मी. मग कशासाठी घेतलंय? बाकी सगळीकडचे केस कापायला घेतले म्हणजे इकडचे इकडचे इथं सगळे छाती बिचीवरचे कुठं. तर आता मी याचा खूप छान युज करणार आहे, हे पकडा जरा दाखवते मी सगळ्यांना. जबरदस्ती जबरदस्ती करायची बाबा, जबरदस्ती काय. तुम्हाला नाही छान वाटत, मला वाटतं की माझा नवरा एकदम सुंदर सुशिक्षित असा मस्त दिसायला. कुठलं काय कुठल्या मुलीचं स्थळ येणार आहे का मला? ए भाई दाढी कर, केस नको कापू, जे सांगितलं तेवढं कर. एक नंबर, तुला माहिती का युज कसं करायचं? माहित तर ना, किती दोन वरती दोन नंबर वर कर, बाकी मी बाहेर. हे असू दे तुमचं राहू दे की गप्पा, नको करूस की एकदम प्रोफेशनल. मला लागलं वेगळं ना कुठं, तिथूनच खालती फेकेन मी तुला. नाही मी अजिबात लागू देत नाही, फक्त हलू नका. हा कर ना पटपट, थांबा ना, हलू नका. असं असंच करतात ना जबरदस्ती यार सासू सुना. वाव मला येतंय म्हणजे. कशाला डोसक पकडणं सोड की चाललंय की बाबा थर 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 त्याला जोडायला लागलंय. इकडे बघा इकडे डोक नदी बघ नदी बघा सगळे की अंगावर टाकायचं तर ये येणार नको असू दे, काय नको असू दे, सगळं टी शर्ट वरती आतमध्ये घुसून बसतात. आली म्हणते सेव्हिंग करणारी.
काय झालं? काय काय नाही झालं, मी तर काहीच नाही केलं. लागली कैंची. मी कुठे काय केलं तुम्हाला? मस्करी करते. आय एम जोकिंग. मी पण तुझी दाढी करणार. काय मला दाढी आहे? तुझा आयब्रो करणार. तू आयब्रो करायला, आयब्रो करायला कशी जाते? आयब्रो करायला एकदा पण नाही गेले. आयब्रो नाही. मग काय देवबाप्पा येऊन करून जातो का तुझा आयब्रो? कधी केले आयब्रो मी? मग पार्लर जातेस कशाला गप्पा मारायला? मॅडमचा फायनल टच बघा तुम्ही. कल्ली बिल्ली काहीच ठेवली नाही मी. मम्मी तुला छान वाटते का? असंच पाहिजे तुला. बाहेर येऊ नये कुठल्या मित्र मैत्रिणीला भेट नाही, कुठल्या मैत्रिणी घरी येऊ नये म्हणून बाहेर मित्रमंडळी मध्ये जाऊ नये, कुत्र्या कुठल्या मैत्रिणीला भेटू नये म्हणून ना हा उपाय शोधून काढलाय. काय गे तू तर म्हटली मी कापलेली आहे, मला येतात केस, मी व्यवस्थित करून देते सगळं. छोट्या भावाची का पाप? वाटतुळ वाटतुळ केलं माझं सासू सुद्धा मिळून छळले मला. माझं काही नाव नाही घ्यायचं, मी काही नाही केलं. तू अडवलीस का तर तिला? अडवली नाही, तुमच्या दोघांचा प्लॅनिंग चाललंय. मी कशाला काय अडवू? अरे कसं तुला तुझं काही नाव ठेवलं? मी काय सुद्धा नाही केलं. तुम्हाला काय बोलत होता? तुझा तर हात होता याच्यामध्ये. तुला पण हे सगळं होत मला माहित आहे. उगीच साधू बोलू नको, येडा म्हणून पेडा खाते सर. आय शपथ पूजा. आता घरी येते ना, तुला केस कापायचे असं, आयब्रो करायचं असेल तर मी अवेलेबल आहे. मीच करणार आता नेक्स्ट टाइम. तू नाही करायचे. अरे तुला ती मैत्रीण येते ना तुझी, फ्लॅट बघायचे नावानं तुला भेटायला. त्याच्यामुळं मस्करी कर. कोण आली का? आली का? आता येणार आहे ना. आय येणार आहे म्हणून ती तसं केलंय. बघ बाहेर जाऊ नये पूजा, घरात बसून राहू म्हणून असा उपाय शोधला. काय मुद्दा केलं? आता प्रेशवा आणि कोणाला भेटायचं त्याला भेटून. प्रेशवा कोणाला भेटायचं त्याला भेटायला जावा. काय असलं तोडगे आता दाढी येईपर्यंत तुम्हाला घरात बसायला लागला. मला सांगा असली मिशी कधी ठेवलेली का तुम्ही? मिशी काय काप केस कापायच्या अगोदर मिशी नव्हती का? मिशी शिवाय होती का दाढी? तसं नाही म्हणत, असं फक्त मिशी कधी ठेवलेली का दाढी कापू? मित्रांनो कमेंट करून सांगा कसं वाटतं. तर मला तर जाम बेकार वाटते. कल्ली बिल्ली सगळी उडवली मॅडमने, एक दिवशी हिजी पण उडवून टाकणार आहे बघा तुम्ही. चला कसा वाटला ब्लॉग सांगा, वाट बघा पुढच्या व्हिडिओचा. स्पेशल ब्लॉग हेअर कट बाय बायको. हिच्यासाठी स्पेशल होता, माझ्यासाठी एकदम दलबद्री दिवस होता. बाय बाय. मजा घ्यायला लागलं पूजा. दाढी करून माझ्या बोलते तुम्हीच आहे ना, ओळखू येत नाही. कुठे जाणे लायकीच नाही सोडलं मला. जावा जायचं दाढी करताना अंगावर कपडा तरी टाकायचं असतो एवढं तू माहित नाही का? अशीच घेतलं चालू झाली. तुम्हाला सांगायला आलं अंगावर कपडा टाकायचं. आता तू दाढी करतो त्याला सांगायला नाही लागत, तू स्वतःहून आणून टाकू नको. मग तू आता करायला घेतलीस तर भावाची तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाही मला. मग जाऊ दे आता, काय आता कधी उघणार कधी उघणार तर वाट बघत बसायला. सलून मध्ये पण, सलून मध्ये पण जाऊ नाही शकत. सलून बोल अशी केस कुठं कापली म्हणतात? काय म्हणतो बायकोने? काय राहवाने सांग. लय मोठं प्राऊड फील होण्यासारखं काम केलंस तू. गर्वाने सांगू किती छान असं कोण कापत का? किती रुपये द्यावे लागतील? एक गोरा गोरा दिसायला लावलं. किती दिवसापासून मी माझे गाल बघितले नव्हते, आज स्पष्टपणे दिसायला. आज मला माझ्या बायकोने माझ्या गालाचे दर्शन दिले. वाव, किती दिवसाने मी गाल बघते माझे असा. सगळे गाल लपलेले केसांच्या पाठी वाग. ती पंचा येत नव्हती तुमच्याकडे माहितीये का? तुमची दाढी ती आता येणार नाही. दाढी बघून येत होती, आता येणार नाही. उलट कोण माणूस आला मला घ्यायला? हे तर माझे पप्पा ना म्हणतील, दाढीवाले बाबा कुठे गेले? आई शपथच. तुला पण एक दिवशी मज्जा देणार आहे मी अशी. बघा ना तुम्ही अशी कधी मूछ ठेवलेली का? मी किती छान मूछ ठेवले, एकदम रिच लुक आलाय तुम्हाला.
रिच लुक, मिशी म्हणणं रिच लुक कशाला, माझ्या अकाउंट मध्ये येऊ दे ना मग लुक येऊ दे रिच वाला, अकाउंट मध्ये पैसा येऊ असा रिच लुक आहे, पैसा नसताना सुद्धा रिच लुक घ्या बाळा, बडबड करू नको चल.